मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आध्या ही तिची स्कूटर धुत असते आणि ती रमाला हक्क मारत म्हणते की रमा अगं मी खूप दमले मला थोडी मदत कर ना असे म्हणत आद्या स्कूटर धुण्याचा कपडा रमाकडे देऊ लागते रमा तो घेत असतानाच रमाला आठवते की नाही आपल्या हाताचा अक्षयने किस घेतला आहे हे लक्षात येताच रमा म्हणते की आद्या आज नाही आज मी तुला स्कूटर नाही धुवून देऊ शकत तेवढ्यात रमाच्या डोक्यात एक कल्पना येते आणि रमा म्हणते की थांबा आद्या मी आलेच असे म्हणत रमा घरामध्ये जाऊन प्लॅस्टिकची पिशवी तिच्या हातात घालते आणि म्हणते की आद्या आता सांग काय काम करायचं आणि एका हाताने रमा ती पाण्याची नळी स्कूटरवर धरते त्यानंतर सीमा आणि आरती तो सर्व प्रकार बघतात आरती म्हणते की आई मला रामाचे लक्षणं काही ठीक दिसत नाहीये सीमा म्हणते की आलंय माझ्या लक्षात चल मी तुला सांगते असे म्हणत सीमा आरतीला आतमध्ये घेऊन जाते त्यानंतर रमा ही टेरेसवर जाते तर ऑफिसमधून अक्षय रामाला कॉल करतो तेव्हा रमा म्हणते काय झालं अक्षय म्हणतो की अगं मला एका एक प्रश्नाचे उत्तर आहे तुझ्याकडून रमा म्हणते बोला ना अक्षय म्हणतो की सकाळी मी तुझ्या हाताला किस केलं तेव्हा तुला काय फील झालं तेव्हा रमा पुन्हा त्या किसच्या विचारात हरवून जाते अक्षय रामाला म्हणतो की हॅलो हा अक्षयला म्हणते की काहीच नाही वाटलं मला आणि असं सर्वांसमोर कसं काही करतात का रामा म्हणते तुम्ही जे काही केलं ना त्याला उतावळेपणा म्हणतात आणि जाऊ दे असं म्हणत रामा फोन कट करते आणि लाजून विचार करत म्हणते की स्वारी मिरचीच्या ठेच्या मला हे सर्व तुम्हाला सांगायला लाज वाटते रमा म्हणते खरं सांगू का ज्या वेळेस तुम्ही माझ्या हाताची पप्पी घेतली ना त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्या पोटात एक बाग आहे आणि त्यावरती खूप सारी फुलपाखरे बसलीत आणि ते सगळे भराभरा उडायला लागलेत हे सगळं मी तुम्हाला कसं सांगू असा रमा विचार करते इकडे सीमा ही हसतच आरतीला सांगते की अक्षयने रमाच्या हाताला किस केलंय ना तेव्हा रमा तिचा हात जपते ते ऐकून आरती मोठी आवाक होते तर त्याच वेळेस जान्हवी भिंतीच्या कडेला येऊन त्यांचे ते सर्व बोलणे ऐकते सीमा म्हणते की मी तिला कप धुवायला सांगितले तर तिने एकाच हाताने कप धुतले आणि दुसऱ्या हातावर पाणीही उडू दिलं नाही इकडे ते सर्व बोलणे ऐकून जान्हवी विचार करते की रामा असं आहे का आणि नाही तुझा आता मी दुसरा हात धुवायला लावला ना तर नाव जान्हवी नाही लावणार इकडे पंकज हा शशिकांतला ब्लॅकमेल करून त्याच्या रूममध्ये एसी लावून घेतो तेव्हा पंकज म्हणतो की अरे वा वा आता कसं गारगार वाटतंय शशिकांत म्हणतो की आता तुझी बोलती बंद कर नाही तर मी तुझा गाळा दाबून बोलती बंद करील तर पंकज म्हणतो की ए बाबा लाव लवकर येसी तिकडे अक्षय हा आई आजीच्या गाडीतून ऑफिसमधून घरी येतो तर अक्षय हा आतमध्ये जातो आणि आई आजी आज फोनवर बोलत असते तर आय्याजीचे लक्ष तो ए सी बसवत असलेल्या व्यक्तीकडे जाते ते बघून आय्याजी फोन कट करत म्हणते की काय चाललंय इथे तर इकडे पंकज हा एसीचे बटन ऑन करून म्हणतो की अरे वा वा किती गारगार वाटते पंकज म्हणतो की आता पार्टी करायला आपण इथेच बसत जाऊ तेव्हा शशिकांत म्हणतो की तुझ्याबरोबर आणि मी बसल असं तुला कधी वाटलं का तेवढ्यात आययाजी तिथे येते आणि तो लावलेला ए सी बघते तेव्हा आई आजीला बघून पंकज म्हणतो की या या आई आजी बघा मला साहेबांनी कसा ए सी लावून दिला तेव्हा आई आजीला मोठा धक्का बसतो आणि आई आजी शशिकांतला म्हणते की अरे शशिकांत हा काय प्रकार आहे तर आई आजी म्हणते शशिकांत तू ह्या माणसाला ए सी लावून दिलास हा आपला नोकर आहे ना मग तू असं का वागलाय शशिकांत म्हणतो की अगं आई आजी तो गरीब आहे तर आई आजी म्हणते की तू माझा विश्वासघात केलास शशिकांत त्यानंतर आय्याजी चिडून निघून जाते तर शशिकांत आय्याजी मागे जातो तेव्हा पंकज म्हणतो की याला म्हणतात दणका बाघाशी पंगात तर चौकात दंगा इकडे अक्षय हा आतमध्ये जात असताना अचानक रेवा अक्षयचा हात धरत पाय घसरण्याचा नाटक करते तेव्हा ते बघून अक्षय म्हणतो कशाला घालतीस ग ह्या चापला तुला जर घालता येत नसेल तर रेवाचा हात बाजूला करत अक्षय म्हणतो की रेवा खरंच तुला ज्यावेळेस आधाराची गरज असेल त्यावेळेस असं नको व्हायला की कुणी आधार द्यायला नाहीये आणि अक्षय रमा असे हाक मारत तेथून निघून जातो तर रेवा म्हणते की अक्षय असा का वागतोय पहिले रेवा रेवा करत होता आणि आता रमा रमा करतोय रेवा म्हणते की अक्षय तू मी इतकी मेहनत करूनही दिवसभर माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाही पण नाही तुला माझ्याकडे बघायला लावलं ना तर नाव रेवा नाही लावणार इकडे रमा ही टेरेसवर त्या हाताकडे बघतच असते तेवढ्यात वरून कावळाशी करतो आणि ते बघून रमा म्हणते की तुला काय वेळ लागले की म्हणूनच चिवताई तुझ्यावरती रागवते तर इकडे जान्हवी तो सर्व प्रकार बघत असते आणि जान्हवी विचार करते की रमा तू खूप विडी आहेस आणि बघ आता मी तुझ्या हाताचा तो किस कसा पुसवते ते तेवढ्यात रमा असे करत अक्षय तिथे येतो तर अक्षयच्या हाकेने रामा पळतच खाली येते तर सर्वजण टेबलवर बसलेले असतात रामा अक्षयसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की मला सांगायचं ना मी तुमच्यासाठी अगोदरच कॉपी करून ठेवली होती तेव्हा अक्षय रमाला बसण्यासाठी सांगतो आणि रमाच्या त्या हातावरती आपला हात ठेवतो ते बघून रामा ही अक्षयकडे बघू लागते ते बघून पटकन रामा उठून उभा राहते आणि म्हणते की माझा चहा आहे तेवढ्यात जान्हवी चहाची किटली घेऊन येते आणि म्हणते की अगं रामा बसना मी चहा आणलाय जान्हवी म्हणते की रमा तू कप हातात धरा मला चहा होतायची सवय नाहीये रमा तो कप हातात धरते आणि अक्षयच्या त्या विचारात बुडून गेलेली असते तर चहा टाकत असताना जान्हवी तो चहा रमाच्या हातावर सांडते तेव्हा रमा, ते रमा हात बाजूला करते तर अक्षय पळतच रामाकडे येतो जान्हवी म्हणते की सॉरी सॉरी आणि म्हणते की रामा तुझा हात भाजलाय तू पाण्याखाली धर तर रमा म्हणते नाही नाही मला काही नाही झालं आणि रामा तिचा हात लपवते इकडे अक्षय रामाला घेऊन किचन मध्ये जातो आणि जबरदस्तीने रमाचा हात पाण्यात बुडवतो ते बघून रमाला राग येतो आणि रमा, रमा अक्षयला म्हणते की माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे का माझा हात असा घातला तुम्हाला काही कळतच नाही असे रागाने निघून जाते तेवढ्यात आरती आणि सीमा अक्षयकडे येते तर सीमा म्हणते काय झालं रमाचा हात बराईकारे अक्षय अक्षय म्हणतो की तुझ्या सुनेचं ना डोकं फिरले डोकं तेव्हा सीमा म्हणते काय झालं तर अक्षय म्हणतो की तिचे महिन्यातले ते तीन दिवस सुरू आहेत ना सीमा म्हणते तसं काही नाही आहे अक्षय सीमा आरतीला म्हणते की तूच याला आता समजून तेव्हा आरती म्हणते की अक्षय भाऊजी सकाळी तुम्ही रामाच्या हाताला किस केलं ना तर दिवसभर रामाने तो हात कशातही बुडू दिला नाही तुम्ही असे अचानक येऊन तिचा हात डायरेक्ट पाण्याखाली घातला तेव्हा तिचा किस पुसला म्हणून तिला राग आलाय तर अक्षय म्हणतो की पण हे मला कसं समजणार अक्षय म्हणतो पण तिने मला सांगायला हवं होतं आरती म्हणते की कसं आहे ना अक्षय भाऊजी आम्ही मुली असतो ना हेच तर आम्हाला सांगता येत नाही आणि ते तुम्ही ओळखायचं असतं तेव्हा अक्षय म्हणतो असं आहे तर अक्षय म्हणतो बरोबर आहे आता काहीतरी करायला हवं तर सीमा म्हणते अक्षय आता जे काही करायचं ते तुलाच करायला हवं तर आरती म्हणते की आता अक्षय भाऊजी तुम्ही परत तसं करू शकता आणि लाजेने सीमा आणि आरती तेथून निघून जातात इकडे रमा ही रागाने तिच्या बेडरूममध्ये येऊन बसते अक्षय रमापाठोपाठ येतो आणि रामाला म्हणतो की रमा मला तुझ्याशी बोलायचं आहे रमा म्हणते की मला अजिबात नाही बोलायचं तुम्ही जा बरं अक्षय म्हणतो की रमा असं काय करतेस मी ऑफिसमधून दुपारी तुला फोन केला होता आणि तू आता इथे माझ्यावर अशी रिॲक्ट होतेस रमा म्हणते मला काहीच ऐकायचं नाही तुम्ही जा इथून तर अक्षय हा पुन्हा रमाचा हात धरतो आणि रमाचा किस घेतो तर अक्षय म्हणतो की रमा आता काही तुला हात धरून बसायची गरज नाही पुन्हा रमाचा किस घेत म्हणतो की तुला हवं तेव्हा तू हे कर करू शकतेस आणि किस घेऊ शकतेस तर रमा पुन्हा लाजून तो हात धरते तर रेवा ही त्या हाताला धरून अक्षयच्या प्रेमात हरवून गेलेली असते इकडे दुसऱ्या दिवशी आद्याची सासू ही रमाच्या घरी येते तेव्हा आई आजी तिच्या सासूबरोबर बोलत असती तर रमा चहा घेऊन तिथे आलेली असते आध्याची सासू म्हणते की तुमच्या घरात सगळे शिकले सवरलेले आहेत पण हीच एवढी आठवी शिकलेली का तर आई आजी म्हणते काय करता आता पदरी आलं आणि पवित्र झालं असंच म्हणायचं खरं तर आम्ही अक्षयचे लग्न रेवासोबत लावणार होतो ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो तर इकडे रेवा ही ऑफिसमध्ये आलेली असते तर अक्षय रेवाला बघताच रेवा, रेवा अक्षयला म्हणते की अक्षय तू माझा आहेस तर अक्षय रागाने रेवाला म्हणतो की तुला सांगितलेल्या त्या मुलाबरोबर गुपचूप लग्न करून आमच्या या घरातून चालती हो तर आता अक्षय रेवावर भडकलेला असतो तर अक्षय हा रेवासोबत लग्न करणार होता हे सत्य आता रमाला समजलेले असते आता तेव्हा रमा कोणते पाऊल उचलते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा